नमस्कार, मी वृषाली भांबरे, आय न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या प्रेक्षकांना वसुबारसह दीपावलीच्या शुभेच्छा. दीपावलीत आनंद, सुख, समाधान प्राप्त होण्यासाठी आमच्या शुभकामना. दीपावलीपूर्वी येणारा पहिला सण म्हणजे वसुबारस. गाय आणि वासरू यांच्या प्रती आदरभाव व्यक्त करून त्यांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजन करतात. या निमित्ताने आमच्या आय न्यूजच्या टीमने तरसाळे फाट्यावर सारजाई फार्मवर भेट देऊन गीर गायीची पूजा टिपली. आज आपल्या दिवाळी सणाचा पहिला दिवस आहे वसुबारसचा. तर गाय आणि गायीचं महत्त्व हे आपल्या पूर्वजांपासून सगळ्यांना माहितीच होतं. तर त्या अनुषंगाने आमच्याकडे आमचं जे गीर गाय गोसंवर्धन केंद्र आहे त्याच्यामध्ये आमचं भारतात असं एकमेव सेंटर आहे की आम्ही ज्यापासून एक 5-6 प्रकारातून रेव्हन्यू जनरेट करतो. आमचं जे मेन सेंटरचा उद्देश आहे दूध विक्री, दुधाचे बाय प्रॉडक्ट, संपूर्ण शेती ऑर्गॅनिक करणे, सेंद्रिय करणे किंवा झिरो बजेट करणे आणि गाईंचं उत्कृष्ट प्रकारचं ब्रीडिंग करणं आणि वे प्रोटीन, गोमूत्र, अर्क असे बऱ्याच सारे प्रॉडक्ट्स आमच्याकडे इथं अवेलेबिलिटी आहे. तर ते करत असताना सर्वसामान्यांना गाईचं महत्त्व कळावं, जसं की गाईच्या देशी गाईच्या दुधामध्ये काय काय घटक आहेत, देशी गाईच्या गोमूत्रात काय काय घटक आहेत, देशी गाईचं गोमूत्र सर्व आजारांवरती कसं काम करतं हे आमच्याकडे म्हणजे प्रूव्हन झालेलं आहे. तर ते लोकांपर्यंत पोचावं आणि आमचा जो मानस आहे आमच्या पाटील फॅमिलीचा की प्रत्येक कुटुंबात 2 देशी गाई पोचाव्यात की जेणेकरून तुमच्या जमिनीचं आरोग्य सुधारेल आणि जमिनीबरोबर तुमच्याही लहान मुलांना आणि सर्वांना उत्कृष्ट असं गाईचं दूध, तूप आणि गाईचे सगळे प्रॉडक्ट्स मिळतील. दिवाळीपूर्वी सुरू होणारा मुख्य सण म्हणजे वसुबारस. दरवर्षी अश्विन वद्य द्वादशीला हा सण साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे गोमातेच्या प्रती आदर व कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. आमच्या ह्या गीर गाय संवर्धन केंद्रामध्ये आम्ही गोमूत्र अर्क हे नवीन प्रोडक्शन सुरू केलेलं आहे आणि त्यामध्ये आम्ही 9 प्रकारचे गोमूत्र अर्क बनवले जातात की जे प्रत्येकाने निरोगी राहण्यासाठी कोणत्याही व्यक्तीने घेतलं तरी चालणार आहे. आणि आम्ही पण घरात सगळे गोमूत्र अर्क घेतो. सकाळी उठल्याबरोबर आमची सुरुवात होत असेल तर ती गोमूत्र अर्कानेच होते. त्यामध्ये आम्ही अर्जुन साल की जे हार्टवर हार्ट रिलेटेड जे डिसीज आहेत त्याच्यावर आहे. त्याच्यानंतर आम्ही थायरॉईड, कॅन्सर, किडनी स्टोन प्रॉब्लेम्स आणि असं सगळ्या याच्यावर आम्ही गोमूत्र अर्क तयार करतो. कॅन्सरसारखा आजार पण बरा करतो. गोमूत्र अर्क हे आमच्याकडे अवेलेबल आहे आणि प्रत्येकाने हे घेतलंच पाहिजे गोमूत्र अर्क. बारसा म्हणजे नामकरण. देवदानवांच्या समुद्र मंथनाच्या वेळी 5 गायींच्या सोबत नंदा नावाची गाय सागरातून निघाली. तो हाच दिवस. याच दिवशी तिला नंदा नाव प्राप्त झाले. महाविष्णूंच्या आपतत्वातून अनंत लहरी निर्माण होऊन त्या ब्रह्मांडाच्या दिशेने प्रवास करतात. तो हाच दिवस. या लहरींमुळे मनुष्यावर त्याचा पुण्य प्रभाव पडतो. त्यामुळे या पुण्य श्रावण लहरींमध्ये मनुष्याचा उद्धार करण्याची क्षमता असते. दिवसेंदिवस रासायनिक शेतीचे दुष्परिणाम होतात ना, जे दिसतंय लोकांना विविध प्रकारचे आजार होत आहे. त्यामुळे जे विषमुक्त अन्न आणि ऑर्गॅनिक फार्मिंगला जे दिवसेंदिवस डिमांड येत आहे, त्या ऑर्गॅनिक फार्मिंगला जे लागणारं रॉ मटेरियल आहे ते सगळं देशी गाईच्या शेण गोमूत्रामध्येच मिळणार आहे. त्यामुळे आज रोजी ह्या देशी गाईला जे महत्त्व आलं आहे हिच्या शेणात साधारण एक आपण जसं 33 कोटी जो बॅक्टेरिया म्हणतो तसा ह्या गाईच्या शेतात 33 कोटीचा बॅक्टेरिया असल्यामुळे हिच्या शेणाला एवढं डिमांड आहे आणि गोमूत्रालाही खूपच दिवस चांगले आल्यामुळे दिवसेंदिवस ह्या देशी गाईच्या याला महत्त्व आलं आहे. आणि त्या देशी गाईच्या शेण गोमूत्रामुळे आता आपली जी जमीन आहे तिला रासायनिक न खतं टाकता आपण सगळ्या त्या गाईच्या शेण गोमूत्रावरच आपली शेती सगळी ऑर्गॅनिक फार्ममध्ये करतो आहे आणि त्याचं आपण सर्टिफिकेशन पण तसं काढलं आहे ऑर्गॅनिक म्हणून आणि दिवसेंदिवस त्या मालाला चांगलंच डिमांड येत आहे. विष्णू लोकातील वासव दत्ता नावाची कामधेनू म्हणजे गाय. तिच्या मार्फत या लहरींचे वहन संपूर्ण ब्रह्मांडात होत असते. म्हणूनच सर्वत्र पवित्रता व चांगल्या वातावरणाची निर्मिती होते. त्यामुळे तिचे ऋण व आदरभाव व्यक्त करण्यासाठी तुळशीजवळ गायींना उभे करून तिच्या वासरासह तिची पूजा करून तिचे औक्षण करावे व तिला गोग्रास देऊन नमस्कार करावा. आम्ही काय करतो वैदिक पद्धतीने सगळं तुपाचं वगैरे करतो. दूध आधी तापून घ्यायचं, त्याच्यापासून आम्ही तुपाचं दही लावून आणि तूप बनवतो.
आजकाल काय करतात ते फिल्म सेपरेटरने सगळं बनवतात, तसं काही करत नाही आम्ही. आणि औषधी तूप आहे ना, असं वाटतं की आम्हाला ती सगळ्यांपर्यंत पोचावं बाबा, तेवढ्यासाठी आम्ही सगळं केलेलं आहे. आणि घ्यावं त्यांनी, म्हणजे आरोग्यासाठी खूपच चांगलं आहे. आम्हाला जे वाटत होतं ते सगळं त्याने केलेलं आहे, त्याच्यामुळे बरं वाटलं आहे थोडंसं सगळ्यांपर्यंत पोचावं. गाईला तुळशीजवळ उभे केल्याने तिला वासवदत्ताचे स्वरूप प्राप्त होते, म्हणजेच तिचे बारसे होते. म्हणून त्या दिवसाला वसुबारस असे म्हणतात. बारस म्हणजे चैतन्याची निर्मिती. तिच्या पूजेमुळे आपल्या मनोकामना पूर्ण होतात. तिच्या अंगावर जितके केस आहेत तितक्या वर्षापर्यंत आपणास स्वर्ग सुख प्राप्त होते असे पौराणिक शास्त्रकार सांगतात. सर्वांना माझा नमस्कार. आज मी आपल्याला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये महत्त्वाचे जे काही सण असतात त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून दिवाळी हा सण असतो, आणि त्या दिवाळीच्या पूर्वी एक वसुबारस म्हणून हा एक सण असतो. गाईच्या प्रती आदर आणि प्रेम भक्ती निर्माण होण्याकरता आणि तो व्यक्त होण्यासाठी गाईची आपण पूजा करायची असेल तो दिवस म्हणजे वसुबारस हा दिवस असतो. भगवान विष्णूच्या आपतत्वातून निर्माण झालेल्या ज्या काही लहरी असतात त्या लहरी ब्रह्मांडामध्ये प्रवाह करतात, आणि त्या प्रवाह जो आहे ब्रह्मांडामध्ये फिरणाऱ्या लहरींचा तो गायीच्या मध्ये असतो. आणि म्हणून ही गाय ही जी आहे ही पवित्र मानली गेलेली आहे. गोमयम गोमूत्रम गोमयम क्षीरम दधी सर्पी पुषोदकम. गायीपासून ज्या ह्या गोष्टी निर्माण होतात, दूध आहे, तूप आहे, त्याच्यानंतर जे पौष्टिक आहार जो मिळतो तो गायीपासून मिळतो. आणि आजचा दिवसाचं महत्त्व म्हणजे असं आहे की भगवान विष्णूच्या साक्षीने समुद्र मंथनाच्या वेळेला ज्यावेळेला देवदानवंतं समुद्र मंथन झालं त्यावेळेला त्या ठिकाणी पाच गायी ज्या समुद्रातून निघाल्या निर्माण झाल्या त्या भगवान विष्णूच्या साक्षीने निर्माण झाल्या. आणि ती गाय त्याच्यातली जी ही नंदा नावाची जी गाय आहे ही गाय आजच्या दिवशी तिथे समुद्र मंथनातून निघाली. आणि म्हणून ह्या दिवशी विष्णू लोकामध्ये जी वासवदत्ता नावाची जी एक कामधेनू म्हणजेच गाय, आणि वासवदत्ता नावाची जी कामधेनू आहे हीच नंदा आहे, आणि हिच्या प्रती आदर भाव निर्माण होण्याकरता आजच्या दिवशी वसुबारसच्या दिवशी आपण या ठिकाणी गायीची पूजा करायची असते. साधारणतः तुळशीच्या जवळ तिला उभं करावं, सवत्स ती असावी आणि तिच्या जवळ गाय वासरू सहित त्या गायीची पूजा करावी. आणि ह्या गायीच्या मुखातून किंवा गायीच्या शरीरातून ज्या काही लहरी निर्माण होतात ज्या ब्रह्मांडामध्ये निर्माण होतात त्या ब्रह्मांडाच्या ज्या लहरी आहेत फिरणाऱ्या त्या आपल्या मनुष्य प्राण्यावरती प्रभाव करतात, आणि तिच्या शरीरातून निघाल्या ज्या काही लहरी आहेत त्या लहरींचा प्रभाव आपल्या सगळ्या मनुष्य प्राण्यावर होतो आणि मनुष्याला पुण्य प्राप्त होतं. म्हणून गाय ही पवित्र मानली गेलेली आहे. आणि त्याचप्रमाणे या दिवशी वासवदत्ता नावाची जी गाय आहे तिला आजच्या दिवस ते स्वरूप प्राप्त होतं, आणि तिचं नाव जे आहे ही कामधेनू जी आहे. ही कामधेनू जी आहे या कामधेनूच्या पूजा अर्चा केल्याने सर्व मनुष्यांना आपल्याला पुण्य प्राप्त होतं. आणि बारस म्हणजे काय तर नामकरण, बारस म्हणजे बारस आणि नामकरण म्हणजे चैतन्याची निर्मिती. बारस म्हणजे चैतन्याची निर्मिती आणि तिच्या पूजामुळे आपल्या सगळ्या मनोकामनासुद्धा परिपूर्ण होतात. आणि गायीच्या ह्या सर्व आता अभ्यास करायला लागला तर सगळ्या गायीच्या शरीरामध्ये अवयवांमध्ये भगवान विष्णूचं आणि स्थान आहे. आणि भगवान विष्णू म्हणतात की मी गायीच्या संपूर्ण देहामध्ये माझा वास आहे, आणि म्हणून सर्वदर्शी सर्वस्पर्शी ही जी गाय आहे हिच्या स्पर्शाने आपल्या सर्व पापांचा नाश होतो. त्याचप्रमाणे गायीच्या दोघी शिंगांमध्ये सर्व तीर्थांचा वास आहे आणि म्हणून ती पण पवित्र मानली गेलेली आहे. त्याचप्रमाणे तिच्या स्तनांमध्ये अमृत आहे, तिच्या खुरांमध्ये गंधर्वांचं स्थान आहे, धर्म तिच्या पायामध्ये आहे, आणि म्हणून धर्माचं रक्षण करण्यासाठी सुद्धा गायीने आपल्याला वेळोवेळी मदत केलेली आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण सप्तकुलासह सुद्धा आपण मोक्षाला जर प्राप्त होऊ तर तिच्या अंगावरती जेवढे केस आहेत ते केस जर आपण खाजवले तर त्या सर्व आपल्या कुळासहित आपण स्वर्गवास वर्षानुवर्ष भोगू शकतो. आणि ह्या 14 भुवनांचा वास तिच्या सर्व शरीरामध्ये असल्या कारणामुळे ही गाय पवित्र मानली गेलेली आहे. तिच्या कपाळावर भगवान शंकराचं महेश्वराचं स्थान आहे आणि म्हणून सर्व देवतांचं स्थान तिच्या शरीरामध्ये असल्यामुळे, आणि तिच्या कानामध्ये सुद्धा गाय अश्विनी कुमार आहे, तिच्या नेत्रांमध्ये चंद्रसूर्य आहे
आणि म्हणून ती पवित्र म्हणली गेलेली आहे. तिच्या कंठामध्ये चतुर्वेद बसलेले आहेत आणि तिच्या कमरेला कटिस्थानामध्ये हिरण्य आहे. हिरण्य म्हणजे सुवर्ण आहे. सुवर्ण त्याच्या कटीमध्ये असल्यामुळे ती अजूनच जास्त प्रभावित होते. गायच्या नाकामध्ये भगवान विष्णू बसलेले आहे. त्याचप्रमाणे तिच्या ओठांमध्ये वरुण आणि पितर आहे. आणि वरुण आणि पितर जे आहेत, पितर म्हणजे आपले स्वर्गवास झालेले जे वाढवले आहेत ते आहेत, आणि वरुण म्हणजे भगवान पर्जन्य त्या ठिकाणी आहे. तिच्या स्तनांमध्ये अमृत आहेच, अमृतरूपी सागर तिच्या स्तनांमध्ये आहे. त्याचप्रमाणे तिच्या वक्षस्थानावरती पृथ्वी आहे, आणि म्हणून तिच्या तिला जर आपण प्रदक्षिणा केली तर पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. आणि म्हणून या दिवशी या समुद्रमंथनाच्या वेळेला ही जी काय आलेली आहे तीच आपली कामधेनू आहे. आणि म्हणून तो दिवस जो आहे तो आजचा दिवस आहे, आणि आश्विन मध्य द्वादशी म्हणून याच आजच्या दिवशी गायीचं आणि वासराचं पूजन करावं. सर्व पापांचा नाश होण्याकरता आणि सर्व प्रकारचे पुण्य प्राप्त होण्याकरता आपण आजच्या दिवशी गाय वासराची पूजा करावी. तुळशीजवळ तिची पूजा केली तर अधिक पुण्य प्राप्त होतं, कारण वासवदत्ता नावाची जी कामधेनू आहे तिचं रूप तिला त्या ठिकाणी प्राप्त होतं, आणि जेणेकरून तिचं बारसं होतं. म्हणून आजच्या दिवसाला वसु बारस असं म्हणतात. आणखी एका ओळीमध्ये मी आजच्या दिवसाचं महत्व आपल्याला सांगतो की आज शिष्य आणि गुरु यांचा सुद्धा या ठिकाणी मिलन होतं. आपल्या गुरूंच्या प्रती शिष्याने आदरभाव व्यक्त करायचा आहे आणि त्यांना त्यांच्याकडून विद्या घ्यायची आहे, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. म्हणून आजच्या दिवसाला वसुबारसाबरोबर गुरुद्वादशी हा सुद्धा आजच्या दिवसाला महत्व आहे. धन्यवाद. विशेष म्हणजे या दिवशी गुरुद्वादशी देखील साजरी करतात. शिष्य आपल्या गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून गुरुपूजन करतात, म्हणून या दिवसाला गुरुद्वादशी म्हणतात. आमचं सायझर एरिया संवर्धन केंद्र आहे, त्याच्यात आम्ही आता नवीन वे प्रोटीन पावडर तयार करतोय. तर त्याच्यामध्ये म्हणजे 66.40% हे प्रोटीन सापडलेले, ते पण चांगल्या कंपनीच्या ब्रँडकडून आम्हाला त्याचा रिझल्ट भेटला आहे. आणि ते खूप शरीरासाठी चांगलं असतं बुवा. आणि भारतात म्हणजे कुठेच असं हे नाही की देशी गायींपासून असं बनवलं जातं बुवा. ते सध्या आम्ही सुरू केलं आहे आणि त्याला रिस्पॉन्स पण चांगला भेटला आहे. या सर्व विधी आणि दीपावलीच्या प्रारंभी येणारा वसुबारस हा उत्सव पाटील कुटुंबियांनी सारजाई फार्म येथे एकत्रित कौटुंबिक पद्धतीने साजरा केला. या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले. तर ज्या शेतकऱ्यांकडे गाय वासरू आहेत त्यांनी तुळशीजवळ उभे करून सुवासिनींनी यथोचित पूजन केले. आई